असलेली जलवाहिनी अखेर दुरुस्त करण्यात आलेली आहे. यामुळे पाणी पुरवठा हा सुरळीत झालेला पाहावयास मिळत आहे. पाहूयात ही बातमी. कृष्णानगर येथे जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटल्यामुळे या ठिकाणी नव्याने जलवाहिनी टाकण्यात आली आहे. गेल्या 4 दिवसांपासून भर पावसातही जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते. पावसामुळे या कामात व्यत्यय येत होता, मात्र तरीही कर्मचारी काम करत होते. या दुरुस्तीमुळे कृष्णानगरच्या काही भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. जीवन प्राधिकरणाने या जलवाहिनीची दुरुस्ती करून नवीन जलवाहिनी टाकली, त्यामुळे गेल्या 3-4 दिवसांपासून येथील नागरिकांना पाणी पुरवठा होत नव्हता, मात्र दुरुस्तीमुळे आता पाणी पुरवठा सुरळीत झालेला आहे. त्यामुळे आता जीवन ठीक चाललं, त्या काय करा चाललंय काय, आता होईल काम झालेच का? झालं झालं ना, कावळ्या की संपलं काम. लोकांचा पाणी पुरवठा त्याच्यावर काय फरक पडलाय का? हो साहेब, तक्रार फरक पडलाय की साहेब, लोकांच्या इकडे खालच्या जागा पाणी नाही ना, कोणाकडे पडलं की फरक, त्याच्यावर तर पंप आहे नाही. काय केलं मग नक्की त्यावेळेस? झालं की कामं झालं साहेब, आता जागा पंप चालू करून टेस्टिंग बघणार आहेत. बस्त झाली. किती दिवस झाला नाही ही? 600 लाईन आहे. कधी तुटलेली लाईन? सोमवारी. किती दिवसात पूर्ण झाली? 3-4 दिवस. आज 4th दिवस. उद्यापासून पाणी चालू ना? हां चालू ना.